मुंबईत नजीकच्या काळात रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षा चालकांच्या संघटनांनी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे म्हणजे MMRTAकडे भाडेवाढीची मागणी केली आहे. सध्या मुंबईत 1.5 किलोमीटर अंतरासाठी रिक्षाचं भाडं हे 23 रुपये आकारण्यात येतं. त्यात 2 ते 3 रुपयांनी वाढ करण्याची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनकडून करण्यात आली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी MMRTA अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या मागण्यांची यादी ठेवली. या संदर्भात येत्या 2 दिवसात पुन्हा बैठक घेऊन भाडेवाढीवर निर्णय घेतला जाईल असं युनियनच्या वतीनं सांगण्यात आलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.